रायगडच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं चैतन्य आहे. त्यांना मिळालेल्या संधीचे ते सोनं करतील, तसेच युवा सैनिकांची नियुक्ती करून लवकरच युवा सेनेची बांधणी करणार असून युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत असलेले काम रायगडमध्ये दिसून येईल. तसेच यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा होणार आहे, असं प्रतिपादन युवासेना महाराष्ट्र सचिव रुपेश यांनी आज पेण येथे झालेल्या आढावा बैठकीत केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रायगडचे 3 आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि थोरवे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका सक्षमपणे लढून विजयश्री खेचून आणायची आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे. येणारा दसरा मेळाव्यातही शिवसेनेची ताकद दाखवायला मिळेल. माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी 10 वर्षात युवकांना रोजगाराचा प्रश्न सोडवला नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलंय. तर यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गट मोठ्या संख्येने उपस्थित होता. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सक्षमपणे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या, त्यासुद्धा आपल्याला सक्षमपणे लढायच्या आहेत आणि विजयश्री खेचून आणायचे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी येणारा दसरा मेळावा शिवसेनेचा आपण आयोजित केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त प्रत्येक तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सर्व शिवसैनिकांना घेऊन आपण तिथे जायचे आहे. आणि युवकांमध्ये तातडीने आपण एक ह्या आढावा बैठकीमध्ये असं जाहीर करतो की युवकांची युवासेनेची बांधणी ही काही 2-4 दिवसातच इथे आम्ही नियुक्त्या जाहीर करणार आहोत, बांधणी होणार आहे. आणि मग युवकांना प्रत्येक रोजगाराचा इथे मुद्दा असेल किंवा सहकाराचा मुद्दा असेल तर त्या ठिकाणी युवक सेनाच्या माध्यमातून युवकांना इथे समाविष्ट करण्यात येईल, प्रत्येकाला संधी दिली जाईल. आणि जसं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास काम करतायत, त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरचं काम इथे ह्या विधानसभेत किंबहुना ह्या रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येईल आणि ह्याची मी हमी देतो. तसंच माझ्याही सोबत जे जिल्हाप्रमुख आहेत तेही इथे हमी देतील. प्रश्न राहिला रोजगाराचा, तो इथे काही दिवसातच तातडीने सोडवला जाईल. युवती सेनेच्या काही पदाधिकारी इथे इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने आम्ही युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी काही ठोस कार्यक्रम घटना आणि ही लवकरच आम्ही ह्या बाबतीमध्ये एक अजून एक बैठक घेऊन लवकरच विधानसभेचा मेळावासुद्धा इथे जाहीर करू. येणाऱ्या आत्ता दसरा मेळाव्याच्या बाबतसुद्धा आम्ही चर्चा केली आणि जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय आमदार दळवीसाहेबांच्या वतीनेही काही सूचना देण्यात आल्या आणि हा दसरा मेळावा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जोरात आणि दणक्यात साजरा करू अशी मी ग्वाही देतो.